नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. बातम्या सविस्तर पाहण्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडीज. पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवित धुळ्यात छावा संघटना आणि हिंदू एकता आंदोलनाची निदर्शने. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री कालकथित आवसाबाई आठवले यांना धुळ्यात वाहण्यात आली श्रद्धांजली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे झाली गाव तिथे शाखा अभियानाला सुरुवात. धुळ्यातील प्रभाग क्रमांक 17 मधील उत्कर्ष कॉलनीत नगरसेविका सुशीलाताई इशी यांच्या हस्ते डांबरी रस्त्याचं उद्घाटन. धुळे तालुक्यातील चिंचखेडे येथील माजी सरपंच प्रकाश पाटील खोट्या तक्रारी करीत असल्याचा आरोप. विद्यमान सरपंच आणि सदस्यांचं प्रशासनाला. पद्मावती चित्रपटावर बंदी घालून दिग्दर्शक संजय लीला भन्साळीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करीत छावा संघटनेच्या वतीनं धुळ्यातील महाराणा प्रताप चौकात निदर्शने करण्यात आली. तसेच हिंदू एकता आंदोलनातर्फेही पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला. बहुचर्चित संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती हा चित्रपट वादग्रस्त ठरतोय. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाला राजपूत समाजानं जोरदार विरोध केला. या चित्रपटातून महाराणी पद्मावती यांच्या इतिहासाची छेडछाड केल्यानं राजपुतांच्या भावना दुखावल्या आहेत असा आरोप सातत्यानं होतोय. राजपुतांबरोबरच इतर संघटनांनीही पद्मावती चित्रपटाला विरोध सुरू केलाय. पद्मावती चित्रपटावर कायमची बंदी घालून दिग्दर्शक संजय लीला भन्साळीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करीत छावा संघटनेच्या वतीनं धुळ्यातील महाराणा प्रताप चौकात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात नाना कदम, अर्जुन पाटील, प्रदीप जाधव, कोमल आभाळे, मनोज राजपूत यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. नाना कदम यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराणी पद्मावती चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी घालावी, तसेच या दिग्दर्शक संजय लीला भन्साळीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या अनुषंगाने छावा संघटनेने मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे. त्याचा आज उद्रेक म्हणून आज त्याचा निषेध करण्यासाठी संजय लीला भन्साळींचं प्रतिमाचं आज दहन या ठिकाणी वीर महाराणा प्रताप चौकात छावा संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. प्रत्येक दिग्दर्शक आपली प्रसिद्धी मिळवण्यासाठी आक्षेपार्थ दृश्य टाकत असतो, इतिहासाची छेडछाड करत असतो, त्याच्यामुळे देशाची एकता अखंडता यांचा प्रश्न निर्माण होतो. परंतु या दिग्दर्शकांवर फक्त आर्थिक कमाईचं साधन म्हणून ते फक्त इतिहासाची छेडछाड करत असतात, देशाच्या अस्मितेला नाखंडतेला ठेच पोहोचते. म्हणून या दिग्दर्शकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनंही पद्मावती चित्रपटाच्या विरोधात धुळ्यात निदर्शने करण्यात आली. यावेळी पवन गवळी, राजेश शहा, गजानन पाटील, प्रवीण मराठे, करण चांगरे, विष्णू पाटील, सदाशिव सूर्यवंशी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. जितेंद्र खैरनार यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. या कॉर्पोरेट जगामध्ये कोणत्याही प्रकारचा इतिहास हा तोडून मोडून दाखवण्याची आता नवीन फॅशन येऊ घातली आहे. हिंदू संस्कृतीला बदनाम करण्याचा कोणीतरी विडा उचलला आहे की काय असं या पद्मावती चित्रपटातून आपल्याला दिसू राहिले. हा चित्रपट मुळात चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित केला जात आहे. ज्या महिलांसाठी, ज्या महिलांच्या मान सन्मानासाठी हिंदू संस्कृती कधीही कमी न पडलेली असताना हा चित्रपट महिलांचा म्हणजेच राणी पद्मावतीचा कुठेतरी मान सन्मानाला धक्का पोहोचवत आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री कालकथित हौसाबाई आठवले यांना दलित नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी धुळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ श्रद्धांजली अर्पण केली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाबाई आठवले यांचं दुःखद निधन झालं. कालकथित हौसाबाई आठवलेंना धुळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच सामूहिक बुद्धवंदना म्हणण्यात आली. याप्रसंगी दलित नेते एम जी धिवरे, वाल्मिक दामोदर, संजय पगारे, शशिकांत वाघ, महेंद्र निळे, आबा खंडारे, राज चव्हाण, देविदास वाघ, शंकर खरात, ॲडव्होकेट रविकांत वाघ, दिलीप साळवे, मीनाताई बैसाणे, दिलीप केदार, राजू शिरसाट, दीपक शिंदे, विशाल पगारे, हरिश्चंद्र लोंढे यांच्यासह दलित पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री
माननीय आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या मातोश्री उद्धवाशी झाल्यात. त्यांचं वय जवळपास 80 वरती होतं आणि आज सकाळी दुपारी 4 त्यांची अंत्यनिधी होती. परंतु प्रत्येक जिल्ह्याच्या लोकांना त्या ठिकाणी इतकं तात्काळ जाता आलं नसतं म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना या ठिकाणी सर्व पक्षीय सामुदायिक अर्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आठवले साहेब लहान असताना त्यांचे वडील वारलेले होते. आईने पांडे धुणे करून आठवले साहेबांना लहानसे मोठे केलं. त्यांचे काका माटुंगा येथे पोलीस खात्यामध्ये होते मुंबईला, म्हणून ते सांगली जिल्ह्यातून या ठिकाणी मुंबईला शिकण्याकरता आले आणि त्यांनी सिद्धार्थ विहार वडाळा हॉस्टेल या ठिकाणी शिक्षण घेतलं. मंत्री झाल्यापासून त्यांच्याकडे आणि याच्या अगोदरही आम्ही अनेक वेळा जात होतो. या निमित्ताने मी गेल्याने आईची भेट घेत होते आणि आईची भेट घेतल्यानंतर एके दिवशी आईने सांगितलं, काग आपल्याकडे डोंगराच्या पोळ्या मिळतात का? म्हटलं आई डोंगराचे नाही म्हणत, म्हणे हो त्याला म्हणतात खापर म्हणतात, पण तुला मी डोंगर सांगते. म्हणून मी पोळ्या करून इथून घेऊन गेले माझ्या 2 मैत्रिणीबरोबर आणि मग आईला मी दाखवल्या. आई म्हणाली आंबे नाही आणले तू? मी लगेच गेली आणि आंबे पण आणले एक पेटी आईला दिले. मग आई म्हणाली अगोदर आंघोळ कर आणि सुनेला बोलवून सांगितलं की या धुळ्याच्या बाईला ताबडतोब जेवण दे आंघोळ करायला. मी आंघोळ केली, जेवण दिलं आणि मग आईला म्हटलं आई मी आता जाते. अगं नाही आता साहेब इथे थांब. प्रत्येक वेळा जर गेली तर आई मला विचारायची जेवण केलं का आंघोळ केली. आठवले साहेबांच्या मातोश्री या कालवश झालेले आहेत, बुद्धवासी झालेले आहेत. ही घटना दुःखदायक आहे, परंतु त्याचबरोबर आज आठवले साहेब जे आपल्याला दिसत आहेत त्याची प्रेरणा ती मातोश्रीच आहे आणि मातोश्रीच्या प्रेरणेमुळे आठवले साहेब आज एवढे मोठे झालेले आहेत. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या छोट्याशा ब्रेक नंतर. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1,00,000 बक्षीस, 50 रुपयात 30 पाने शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, 6 व 9, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी,
गल्ली नंबर 4 खोल गल्ली धुळे, फोन नंबर 0252 233 449। तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका। मेसर्स सुधाकर शंकरशेट डंबीर यांचे डंबीर साडीज, सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज। आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज। लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच। नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत, याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील। मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा। आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4 खोल गल्ली, भांडे बाजार, शनि मंदिरा शेजारी, धुळे, फोन नंबर 0252 233 89 36। मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या धुळे जिल्हा शाखेच्या वतीनं गाव तेथे शाखा अभियानाची शुक्रवारी सुरुवात करण्यात आली। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय जीवनातील 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, तसेच अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेल्या गाव तेथे शाखा या अभियानाची सुरुवात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं धुळे जिल्ह्यात करण्यात आली। युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी हा उपक्रम सुरू केला। सदर अभियानाची सुरुवात धुळे मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आली। गाव तेथे शाखा अभियान अंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण 151 गावांमध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा उघडण्यात येणार आहे। यामार्फत विविध क्षेत्रातील, तळागाळातील, खेड्यापाड्यातील तरुणांना जोडून युवक राष्ट्रवादीमध्ये सामावून घेतले जाणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती किरण पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, संदीप बेडिसे, विद्यार्थी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष यशवर्धन कदमबांडे, प्रदेश सरचिटणीस सत्यजित सिसोदे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर ठाकरे, तालुकाध्यक्ष नरेश चौधरी, कमलाकर गर्दे, उदयनराजे जाधव, भैया शिंदे, कुणाल पवार, भूषण शिंदे, गोविंद चौधरी, महेंद्र शिरसाट, संदीप पाकळे, प्रफुल्ल पवार, मयूर पवार, कल्पेश गिराजे, हर्षल चौधरी, आकाश पाटील, मयूर देवरे, मंदार भदाणे, तसेच वलवाडी, भोकर, महिंद्रे, मोराणे, प्र लळींगचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वलवाडी गावापासून पवार साहेबांच्या 50 वर्ष राजकीय जीवनाला होत असताना या कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय पवार साहेबांचे विचार गावागावी पोहोचवण्याच्या संदर्भात शेतकरी, शेतमजूर, कामगार, असंघटित क्षेत्र या सर्व क्षेत्रांना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका घेत असताना, शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका घेत असताना, व्यापारी असेल, लहान व्यापारी असेल, या सर्वांना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका असेल आणि कर्जमाफीवरून जे काही महाराष्ट्रभर एक वादळ निर्माण झालेलं आहे आणि खोटे फसवेगिरीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं अभियान पक्षातर्फे याच्या पुढच्या काळात राबवण्यात येणार असून 25 नोव्हेंबरपासून कार्यक्रमाची परत एकदा सुरुवात होणार असून। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरातील साक्री रोडवरील प्रभाग क्रमांक 17 मधील उत्कर्ष कॉलनीत डांबरी रस्त्यांचा नगरसेविका सुशीलाताई इशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील उत्कर्ष कॉलनीमध्ये डांबरी रस्त्यांचं उद्घाटन नगरसेविका सुशीलाताई इशी व बसपा प्रदेश सचिव योगेश इशी यांच्या हस्ते करण्यात आलं। गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सदर रस्त्याचं व गटारीचं काम प्रलंबित होतं, पण वारडातील नगरसेविका सौ सुशीलाता इशी यांच्या परिश्रमातून, तसेच बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव योगेश इशी यांच्या अथक प्रयत्नातून या रस्त्याचं कामाचं डांबरीकरण पूर्णत्वास आलं। 17 नोव्हेंबर रोजी उत्कर्ष कॉलनीतील नागरिकांच्या वतीनं नगरसेविका सौ सुशीलाता इशी व योगेश इशी यांचा नागरिकांनी जाहीर सत्कार केला। याप्रसंगी रत्नप्रभा शिंदे, रेखा शिंदे, वृंदा पवार, विमलबाई आगळे, अंजनाबाई शिंदे, प्रमिला मोरे, सुमनबाई हिरे, सुरेखा बिरारी, मनोज पाटील, पंडितराव आगळे, सुशील पवार, भीमराव जाधव, प्रवीण भांडिक, संजय मोरे, जितेंद्र दाऊळकर, कल्पेश गर्दे, हेमंत सोनवणे,
अण्णूभाऊ खेडकर, मनोहर बिरारी, नंदकिशोर बावीसकर, रिंकू परदेशी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. झाला आमच्या ताई शिभाऊंकडून की 40 वर्षापासून उत्कर्ष आणि गणेश दर्शन समर्थनगर इथे रोड नव्हता, पण त्यांनी फार भरभरीचे आणि खूप आनंदाचं सहकार्य केलं. स्वप्न पूर्ण साकार झालेले आमचं. 30-40 वर्षापासून थकीत असलेले गटारीचं काम, रस्त्याचं काम, डांबरीकरण हे आज पूर्ण झालेलं आहे. त्यात कोणीच लक्ष घातलं नव्हतं. पूर्वीच्या नगरसेवकांनी कागदपत्री रस्ते दाखवलेले असतील, त्याची चौकशी जाऊ द्या आता करून, पण आज झालेलं आहे. आणि शिवाय आता पुढचं लाईटचं काम ते करणार आहेत. उत्कर्ष कॉलनीमध्ये जो 30-25 वर्षापासून जो रस्ता प्रलंबित पडलेला होता, या रस्त्याचं काम खऱ्या अर्थाने आज लोकार्पण सोहळा आज सर्व इथले ज्येष्ठ आमचे मोरेदादा असतील, शिंदेसाहेब असतील, आगळे बाबा असतील, आमचे जितूभाऊ असतील, धनराळे दादा असतील, जाधव दादा असतील, आमचे आमच्या सर्व माता भगिनी, आमच्या पवार मावशी असतील, जाधव मावशी असतील, आमच्या बिरारे वहिनी असतील, मोरे वहिनी असतील, आमच्या शिंदे वहिनी असतील, यांच्या समक्ष आणि आज खऱ्या अर्थाने पार पडला आहे. आणि आज खऱ्या अर्थाने या प्रभागाच्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने भर पडलेली आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. चिंचखेडे येथील माजी सरपंच प्रकाश पाटील यांच्या तक्रारी खोट्या असतात असा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईच्या मागणीचं विद्यमान सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी प्रशासनाला निवेदन दिलंय. धुळे तालुक्यातील चिंचखेडे येथील माजी सरपंच प्रकाश बाबूलाल पाटील हे खोट्या तक्रारी करतात, दिशाभूल करीत आंदोलन करतात. त्यांच्या तक्रारींमध्ये काहीच तथ्य नसतं असा आरोप करीत त्यांच्यावर शहानिशा करून कारवाई करावी अशी मागणी विद्यमान सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर बाजीराव पाटील, ललिता पाटील, सुनील सोनार, रमेश पाटील इत्यादींच्या सह्या आहेत. वास्तविक प्रकाश बाबूलाल हा किती भ्रष्टाचारी आहे हा का लोकांना माहिती आहे. कारण का रेशन दुकानाचं रेशन विकणे, त्याच्यावर 1942 खाली सरपंच पदावरून भ्रष्टाचार केला म्हणून सरपंच पदावरून त्याला शासनाने कमी केलं आहे. आणि त्याने उलट्या चोऱ्याच्या बोंबा करून आम्हाला सांगावं की भ्रष्टाचार केला आहे. हो तरी अशा माणसांच्या खोट्या सहकार्याने खोट्या तक्रार यांच्या चालू फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. अशापैकीचं निवेदन आम्ही महाशय जिल्हाधिकारी आणि महाशय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. जाता जाता पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडी. पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवित धुळ्यात छावा संघटना आणि हिंदू एकता आंदोलनाची निदर्शने. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री कालकथित आवसाबाई आठवले यांना धुळ्यात वाहण्यात आली श्रद्धांजली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे झाली गाव तिथे शाखा अभियानाला सुरुवात. धुळ्यातील प्रभाग क्रमांक 17 मधील उत्कर्ष कॉलनीत नगरसेविका सुशीलाताई इशी यांच्या हस्ते डांबरी रस्त्याचं उद्घाटन. धुळे तालुक्यातील चिंचखेडे येथील माजी सरपंच प्रकाश पाटील खोट्या तक्रारी करीत असल्याचा आरोप विद्यमान सरपंच आणि सदस्यांचं प्रशासनाला. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.